चित्रपटाची जाहिरात करणे हे सध्या फार महत्वाचे मानले जाते. प्रत्येक चित्रपट निर्माता दिग्दर्शक वेगवेगळी युक्ती करतात स्वतःच्या चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी. पण हा काही आजकालचा ट्रेंड नाही बरं का, हे तर फार पूर्वीपासून चालत आलं आहे. असं म्हणतात की संत तुकाराम 1936 साली जेव्हा प्रदर्शित होणार होता तेव्हा या चित्रपटाची जाहिरात करण्याची एक वेगळीच युक्ती राबवण्यात आली. संत तुकारामांचा पुतळा उभारण्यात आला व तो पुतळा घेऊन चित्रपटाचे युनिट गावोगावी फिरले. लोक जेव्हा दर्शनाला यायचे तेव्हा त्यांना या चित्रपटाची माहिती देणारे हँडबिल्स वाटले जायचे. अशी झाली होती त्या काळात संत तुकारामची जाहिरात. आहे ना एक मस्त युक्ती. राजश्री.com करिता वैभवी प्रधान.